विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 12वी भूगोलाच्या प्रकरण क्रमांक 4 मधील शेती या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायाचे सविस्तर विवेचन आज आपण आजच्या या ई कंटेंटमध्ये करणार आहोत। संकलन व सादरीकरण डॉक्टर संजय जगताप व प्राध्यापक हरिदास उबाळे। विशेष आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे प्रथमावृत्ती 2020। विद्यार्थी मित्रांनो शेती हा मानवाचा प्राचीन काळापासून चालत आलेला प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाअंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला बजावताना दिसतो। आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर आपण भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर ज्या पद्धतीमध्ये भौगोलिक परिस्थितीमध्ये आपल्याला विविधता निर्माण झालेली पाहता येते त्या विविधतेला अनुसरून त्या त्या प्रदेशांमध्ये शेतीचे सुद्धा विविध प्रकार आपल्याला पडलेले दिसतात। शेती या व्यवसायाची व्याख्या करताना जमिनीमधून विविध पिकांचे उत्पादन घेण्याची कला म्हणजे शेती व्यवसाय आहे असे आपल्याला सांगता येते। विद्यार्थी मित्रांनो आदिमानवापासून ते आजच्या या 21व्या शतकामध्ये मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये कोणत्याही पद्धतीने आपल्याला बदल झालेला दिसत नाही। अन्न वस्त्र व निवारा ह्या मानवाच्या अत्यंत मूलभूत गरजा आपल्याला असलेल्या दिसतात व या गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य शेती या महत्त्वाच्या आर्थिक व्यवसायात आपल्याला आढळताना दिसून येते। आजही जगाचा आपण जर लोकसंख्येचा अभ्यास केला तर जगातील जास्तीत जास्त कार्यकारी लोकसंख्या शेती या व्यवसायात अग्रेसर असलेली आपल्याला आढळून येते। या व्यवसायामधून आपल्याला धान्य पिकांच्या मध्ये गहू ज्वारी बाजरी मका तांदूळ तर ऊस आणि कापूस या नगदी पिकांच्या संदर्भात सोयाबीन तीळ जवस व भुईमूग या तेलबियांच्या संदर्भात अनेक विविध पिकांचे उत्पादन आपल्याला काढले गेलेले दिसून येते। जगात आफ्रिका या खंडामध्ये व आशिया या खंडामध्ये शेती व्यवसायामध्ये लोकसंख्या जास्त गुंतलेली आहे। युरोप अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये शेती क्षेत्र आपल्याला विस्तृत असलेले दिसते परंतु त्या ठिकाणची किंवा त्या प्रदेशांची लोकसंख्या विरळ असल्याने कमी असल्याने आपल्याला कमी लोकसंख्या शेती या व्यवसायात अग्रेसर असलेली दिसते व म्हणूनच जगातील विकसित देशांमध्ये शेतीमध्ये लोकसंख्या कमी गुंतलेली असून विकसनशील व अविकसित देशांमध्ये हे प्रमाण आपल्याला निश्चितपणे जास्त असलेलं दिसून येतं। चला आता आपण शेतीच्या विविध प्रकारांबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी करून घेऊ। शेतीचा सर्वात पहिला प्रकार तो म्हणजे स्थलांतरित शेती। स्थलांतरित शेतीची व्याख्या सांगताना जेव्हा शेतकरी शेतजमिनीची जागा दर 2 ते 3 वर्षांनी बदलून पिकांचे उत्पादन घेतो तेव्हा त्या शेतीला स्थलांतरित शेती असं म्हटलं जातं। आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्थलांतरित हा शब्दप्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण शेती क्षेत्र या प्रकारच्या शेतीमध्ये स्थिर नसून ते आपल्याला अस्थिर असलेलं दिसून येतं आणि म्हणूनच अशा प्रकारच्या शेतीला स्थलांतरित शेती असं संबोधलं जातं। प्रामुख्याने विषववृत्तीय प्रदेशातील वनाखाली असलेली जमीन आग्नेय आशिया मध्य व दक्षिण अमेरिका आफ्रिका या विभागांमध्ये आपल्याला स्थलांतरित शेती या ठिकाणी करताना दिसते। प्रामुख्याने आदिवासी समुदायाकडून केली गेलेली शेती ही स्थलांतरित शेती होय असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो। या ठिकाणी या शेतीची काही वैशिष्ट्य आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येतात।
स्थलांतरित शेतीचा आकार हा आपल्याला खूप लहान असलेला दिसून येतो। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला जंगल जाळून ही शेती करणं गरजेचं आहे आणि म्हणून जंगल तोड करण्याकरता जास्त मानवी श्रमाची गरज असते आणि या कारणामुळे अगदी छोटं शेतीक्षेत्र आपल्याला तयार केलेलं दिसून येतं आणि म्हणूनच शेतीचा आकार हा आपल्याला लहान असलेला दिसून येतो। शेतीसाठी वनातील भूभागाची निवड या पद्धतीच्या शेती व्यवसायामध्ये केली जाते। आदिवासी समुदायाचा जो म्होरक्या आपल्याला पाहायला मिळतो हा या जंगलातील एखादी जागा हेरतो आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या जागेवरती शेती करायला प्राधान्य दिलेलं दिसून येतं। आता या ठिकाणी ही भूभागाची निवड करत असताना साधारण ज्या भूभागावरती कमी असे लाकडाचं किंवा वृक्षांचं आवरण आपल्याला पाहायला मिळतं असे भूभाग आपल्याला त्या ठिकाणी निवड केलेले दिसून येतात। या ठिकाणी निवड केलेले जे काही वृक्ष आहेत हे वृक्ष त्या ठिकाणी तोडले जातात, तोडल्यानंतर ते जाळले जातात व जाळल्यानंतर त्यांची जी राख आपल्याला पाहायला मिळते ही राख त्या निवडलेल्या शेतीक्षेत्रामध्ये आपल्याला विखरून टाकलेली दिसून आलेली दिसते। साधारणपणे स्थलांतरित शेतीची जागा ही 2 ते 3 वर्षानंतर बदलली जाते। ह्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे ही शेती डोंगर उतारावरती केली जाते किंवा पर्वतीय प्रदेशामध्ये केली जाते। या ठिकाणी डोंगर उतारावरती पर्जन्याचं प्रमाण आपल्याला जास्त असलेलं दिसतं। या ठिकाणी ह्या पडलेल्या पावसामुळे त्या ठिकाणची जी माती असते ही माती आपल्याला वाहून गेलेली दिसून येते। परिणामी सुरुवातीच्या 1-2 वर्षांमध्ये पिकांचं उत्पादन चांगलं मिळतं परंतु नंतर नंतर ज्या पद्धतीने मातीची झीज होत राहते आणि त्यानंतर मात्र आपल्याला या ठिकाणी स्थलांतरित शेतीची जागा ही 2 ते 3 वर्षानंतर आपल्याला बदलत गेलेली दिसून येते। या शेतीपासून मिळणारं उत्पादन फारच आपल्याला कमी असलेलं दिसतं। ह्याचं कारण म्हणजे या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने आणि पारंपरिक हत्यारांचा वापर करून ही शेती आपल्याला केलेली गेलेली दिसते। या शेतीमध्ये कुठल्याही पद्धतीने सुधारित बी बियाणं, जंतुनाशकं आणि कीटकनाशकांचा वापर, त्यानंतर जलसिंचनाच्या साधनांची सुगमता अशा कोणत्याही पद्धतीच्या आधुनिक रचना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या शेतीमधून मिळणारं उत्पादन आपल्याला फारच कमी असलेलं दिसून येतं। स्थलांतरित शेती व्यवसायामध्ये मानवी श्रमाचा व पारंपरिक हत्याराचा वापर आपल्याला जास्त झालेला दिसतो। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, जंगल जाळणे, जंगल तोडणे, त्याचबरोबर ती माती राखेमध्ये आपल्याला विखरून टाकणे, त्या ठिकाणी काठीच्या साह्याने जमीन उकरणे, त्याच्यामध्ये बियाणं टाकणे आणि त्या ठिकाणी जमीन ही परत एकदा पूर्ववत करणे अशी सर्व कामे आपल्याला मानवी श्रमाचा वापर करून केली गेलेली दिसून येतात। या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने जमिनीची निगा या ठिकाणी राखलेली दिसत नाही। या ठिकाणी जंगलामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग ज्या वेळेला पिकांवर पडतात त्यामध्ये या पिकांची नासधूस आपल्याला झालेली दिसते। हिंस्र शॉपदांच्या प्रमाणामुळे त्या ठिकाणी हिंस्र शॉपदांमुळे सुद्धा या पिकांची नासाडी झालेली दिसते आणि म्हणून या पद्धतीच्या शेतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कोणतंही उत्पादन मिळत नाही असं निश्चितपणे आपल्याला सांगता येतं। प्रामुख्याने या प्रकारच्या शेतीमध्ये जंगलतोड केल्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होतो, जमिनीची धूप होते व पर्यावरणाचा समतोलही आपल्याला ढासळत गेलेला दिसून येतो। दुसरा शेती प्रकार सखोल उदरनिर्वाहक शेती। सखोल उदरनिर्वाहक शेती म्हणजे काय? तर सखोल या शब्दाचा ज्या वेळेला आपण अर्थ समजून घेत असतो त्यावेळेला सखोल या शब्दाचा अर्थ जमिनीमधून विविध मार्गांचा अवलंब करून जास्तीत जास्त उत्पादन घेणे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढलेली आहे, जमिनीचं क्षेत्र आपल्याला कमी पडत जाताना दिसतं, त्यामुळं पर्वतांचे उतार तासले जातात, तो भाग शेतीखाली आणला जातो, दलदलयुक्त प्रदेशामध्ये माती भरली जाते तो भाग आपल्याला शेतीखाली आणलेला दिसून येतो, शेतकरी आपल्या शेतीमधून वर्षातनं 2 वेळा पिकं काढतो त्याला आपण खरीप आणि रब्बीची पिकं म्हणतो, ज्या ठिकाणी जलसिंचनाची साधनं उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तिसरंही पीक वर्षातून काढलं जातं, या ठिकाणी शेतकरी आपल्या शेतीच्या बांधावरती
वेगवेगळ्या पद्धतीने फळझाडांची लागवड करतो आणि या फळझाडांच्या मधून वेगवेगळ्या पद्धतीचं फळांचं उत्पादनही आपल्याला घेताना दिसून येतो. त्याचबरोबर बांधावरती चारा ठेवून तो गुरांचं संगोपन आपल्याला त्या ठिकाणी करताना दिसतो. म्हणजेच ज्या पद्धतीच्या जमिनीमधून जास्तीत जास्त विविध उत्पादन आपल्याला घेतलं जातं त्या पद्धतीच्या शेतीला सखोल शेती असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. परंतु कितीही उत्पादन घेतलं तरी प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येला हे शेतीमधून मिळालेलं उत्पादन पुरेसं पडत नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी अशा शेतीला आपण उदरनिर्वाहक शेती असं त्या ठिकाणी संबोधू शकतो. याची व्याख्या करत असताना आपल्याला सांगता येतं, जेव्हा शेतकरी कमीत कमी शेतजमिनीमधून विविध मार्गांचा अवलंब करून जास्तीत जास्त उत्पादन घेतो त्या शेतीला सखोल उदरनिर्वाहक शेती असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं जातं. भारत, जपान, कोरिया, श्रीलंका व पूर्व आशियाई देशांमध्ये म्हणजे थोडक्यात भारतीय उपखंडामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रकारे ही सखोल उदरनिर्वाहक शेती करताना आढळून येते. या शेतीची काही महत्त्वाची वैशिष्ट्य आपल्याला जाणून घेता येतात. या शेतजमिनीचे आकार लहान लहान होत जाताना आपल्याला दिसतात विद्यार्थी मित्रांनो. ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येतं की रूढी आणि परंपरेनुसार वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन ही सर्व मुलांच्यात समान वाटली जाते. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याकडे 6 एकर जमीन आहे आणि त्याला 2 मुलं आहेत तर त्या ठिकाणी मुलांच्या नावावरती आपल्याला 3-3 एकर जमीन असलेली दिसून येते. नंतर परत पुढच्या पिढीमध्ये त्या शेतजमिनीचा आकार आपल्याला बारीक बारीक झालेला दिसतो आणि म्हणून लँड फ्रॅगमेंटेशन जमिनीचं तुकडीकरणाची प्रक्रिया आपल्याला ह्या सखोल उदरनिर्वाहक शेतीमध्ये निर्माण झालेली दिसून येते. कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते हे आत्ताच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की वेगवेगळे पिकं या ठिकाणी घेतली जातात. वर्षातनं 3 वेळा पिकं घेतली जातात. जमिनीचं क्षेत्र वेगवेगळ्या पद्धतीने वाढवलं जातं. बांधावरतीसुद्धा फळझाडांची लागवड केली जाते त्यातूनही उत्पादन घेतलं जातं. गुरे पाळण्याची प्रक्रिया केली जाते त्यातून आपल्याला दुग्ध व्यवसाय निर्माण झालेला दिसतो. अशा पद्धतीने या शेती व्यवसायामधून कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता या ठिकाणच्या देशांचा जर तुम्ही विचार केला तर या देशांची लोकसंख्या आपल्याला अफाट वाढलेली दिसते. जास्तीत जास्त घनतेचे देश म्हणून हे देश या ठिकाणी आपल्याला ओळखलेले दिसून येतात. आणि म्हणूनच नगदी पिकांपेक्षा किंवा तेलबियांच्या पिकांपेक्षा अन्नधान्याच्या पिकाला सखोल उदरनिर्वाहक शेतीमध्ये आपल्याला प्राधान्य दिलेलं दिसून येतं. या शेतीकरता मानवी श्रम आपल्याला मोठा वापर या ठिकाणी केलेला दिसतो. म्हणजे कापणीपासून ते वेगवेगळ्या कारणांपर्यंत आपल्याला या ठिकाणी मानवी श्रमाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. तांदूळ हे सखोल उदरनिर्वाहक शेतीमधलं एक प्रमुख पीक आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता या ठिकाणचं मगाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की देशातील लोकसंख्या येथे जास्त आहे आणि जमिनीचं प्रमाण मात्र आपल्याला कमी असलेलं दिसून येतं. पुढचा तिसरा प्रकार विस्तृत यांत्रिक धान्य शेती. याची व्याख्या आपण ज्या वेळेला पाहतो तेव्हा असं आपल्याला सांगता येतं, जेव्हा शेतकरी बाजारपेठेतून जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने विस्तृत आकाराच्या शेतजमिनीमधून आधुनिक पद्धतीचा अवलंब करून म्हणजे जास्तीत जास्त यांत्रिक आणि तांत्रिक प्रगतीचा अवलंब करून पिकांचं उत्पादन घेतो तेव्हा त्यास विस्तृत यांत्रिक धान्य शेती असं म्हणलं जातं विद्यार्थी मित्रांनो. जगातील विस्तृत गवताळ प्रदेशांमध्ये आपल्याला प्रामुख्याने ही शेती या ठिकाणी केलेली दिसते. या प्रदेशांमध्ये संयुक्त संस्थानातील प्रेयरीज, रशियातील स्टेप्स, दक्षिण अमेरिकेमधील पंपाज, दक्षिण आफ्रिकेमधील व्हेल्ड, ऑस्ट्रेलियामधील डाउन्स आणि न्यूझीलंड या देशामधील कॅटरबरी प्लेन या गवताळ प्रदेशांचा आपल्याला समावेश झालेला दिसतो. आता या शेतीची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात की शेतीचे आकार हे खूप मोठे असतात. साधारणपणे 240 ते 1600 हेक्टर्सपर्यंत आपल्याला हे शेती क्षेत्र विस्तारलेलं दिसतं. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर विद्यार्थी मित्रांनो.
प्रामुख्याने या प्रकारच्या शेतीसाठी यांत्रिक अवजारांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो। म्हणजे पेरणीपासून ते कापणीपर्यंत, जंतुनाशके कीटकनाशकांच्या फवारणीपर्यंत विविध यंत्रांचा वापर आपल्याला शेती व्यवसायामध्ये केलेला दिसून येतो। आता प्रामुख्याने या शेती व्यवसायाचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणच्या शेतीमध्ये संकरित बियाणे, कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा आपल्याला जास्त वापर या ठिकाणी झालेला दिसून येतो। या शेतीसाठी या वरील सर्व घटकांचा आपण जर विचार केला, म्हणजे यांत्रिक अवजार, संकरित बियाणं, कीटकनाशकं, रासायनिक खतांची उपलब्धता, तर याकरता जास्त भांडवलाची गरज आपल्याला असलेली दिसून येते। या शेतीचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या शेतीमधून एक पीक पद्धतीचा आपल्याला अवलंब करताना दिसून येतो आणि याच्यामध्ये गहू, मका, बार्ली यासारख्या पिकांचं उत्पादन आपल्याला काढलेलं दिसतं। प्रामुख्याने विस्तृत यांत्रिक धान्य शेती गवताळ प्रदेशांमध्ये केली जाते। गवताळ प्रदेश कुरणांचे प्रदेश म्हणून ओळखले जातात आणि या कुरणांच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर पशुपालन हा व्यवसायही आपल्याला निर्माण झालेला दिसतो आणि म्हणून या पद्धतीच्या शेतीमध्ये शेती आणि पशुपालन एकत्रितपणे व्यापारी तत्वावर आपल्याला केलं गेलेलं दिसून येतं। प्रामुख्याने शेतकऱ्यांचं वैयक्तिक लक्ष या ठिकाणच्या शेतीवरती अजिबात नसतं। ह्याचं कारणही आपल्याला त्या पद्धतीने सांगता येतं की शेती क्षेत्राचा विस्तार एवढा प्रचंड आहे, मोठा, की त्या ठिकाणी सर्व शेती क्षेत्रावरती शेतकरी नजर ठेवू शकत नाही आणि म्हणून शेतीमधील हेक्टरी उत्पन्न आपल्याला कमी असलेलं दिसतं। परंतु या ठिकाणची लोकसंख्या आपल्याला कमी असल्यामुळे दरडोई उत्पन्न मात्र आपल्याला निश्चितपणे जास्त असलेलं दिसून येतं। पुढचा शेतीचा प्रकार त्याला म्हणलं जातं मळ्याची शेती। जेव्हा शेतकरी विस्तृत आकाराचा डोंगर उतारावरील शेतीमधून व्यापारी तत्वावर चहा, कॉफी, रबर, कोको यासारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतो त्यास मळ्याची शेती असं म्हणलं जातं। प्रामुख्याने या शेतीचा शोध हा इंग्रजांनी लावला विद्यार्थी मित्रांनो, परंतु ही शेती आपल्या भारतीय उपखंडामध्ये भारत, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि दक्षिण अमेरिकेमधील ब्राझील या देशामध्ये आपल्याला केली गेलेली दिसून येते। या मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य सांगता येतात की ह्या मळ्याच्या शेतीचा आकार हा खूप मोठा असतो। त्यानंतर ही मळ्याची शेती भांडवल आधारित शेती या ठिकाणी आपल्याला मानली गेलेली दिसते। ह्याचं कारण आपण ज्या वेळेला जाणून घेतो त्यावेळेला या ठिकाणी हे भांडवल अनेक कारणांकरता आपल्याला उपलब्ध असणं गरजेचं असतं। डोंगर उतारावरती ही प्रामुख्याने ही शेती करत असल्यामुळे त्या ठिकाणची जंगल तोडणे, त्या ठिकाणी वृक्ष लागवडीकरता खड्डे तयार करणे, त्या खड्ड्यांमध्ये सुपीक मृदा भरणे, त्याच्यावरती चहा, कॉफी, रबर इत्यादी वृक्षांचं प्लांटेशन करणे, त्याचबरोबर या ठिकाणी डोंगर उतारावर जास्त पर्जन्य पडतो त्यामुळे पिकांवर रोगराईसुद्धा जास्त प्रमाणात पडते, कीटकनाशके आणि जंतुनाशकांची फवारणी करणे, त्या ठिकाणी चहाची पानं गोळा करणे, कॉफीची बिया गोळा करणे, रबराचा चीक ज्याला आपण लॅटेक्स म्हणतो तो गोळा करणे इत्यादी सर्व कामे आपल्याला प्रामुख्याने केलेली दिसतात आणि ह्या सर्व घटकांकरता मोठ्या प्रमाणावरती आपल्याला भांडवल हे गरजेचं असतं। या शेतीमध्ये एक पीक पद्धतीचा अवलंब केला जातो। म्हणजेच या शेतीमध्ये चहा तर चहा, कॉफी, रबर अशा एक म्हणजे एकाच पिकाचं आपल्याला उत्पादन काढलेलं दिसून येतं। आता या ठिकाणी या प्रकारच्या शेतीमध्ये कुशल व अकुशल मजुरांची आपल्याला जास्त गरज असताना दिसते। ह्या ठिकाणी ही गरज का निर्माण होते, तर ही शेती प्रामुख्याने डोंगर उतारावर केली जाते आणि डोंगर उतारावरती यंत्राचा वापर करणं फायदेशीर ठरत नाही आणि म्हणून या शेती व्यवसायातील जास्तीत जास्त कामं ही मजुरांच्या सहाय्याने आपल्याला केली गेलेली दिसतात। या ठिकाणी ज्या वेळेला पीक हे तयार केलं जातं त्या पिकांची योग्य पद्धतीने प्रक्रिया करून त्याची प्रतवारी आपल्याला केली गेलेली दिसून येते आणि म्हणूनच
याचं एक आपल्याला चांगलं उदाहरण सांगता येतं की आपल्याला कॉफी किंवा चहा हे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या चवीचा त्या ठिकाणी प्यायला मिळतो. या ठिकाणी शेतीमधून दर हेक्टरी उत्पन्न आपल्याला कमी असलेलं दिसतं, परंतु एकूण उत्पादनाचं प्रमाण मात्र या ठिकाणी आपल्याला जास्त असलेलं दिसतं. एकदा लागवड केल्यानंतर म्हणजे चहा कॉफी रबराच्या प्लांटेशन केल्यानंतर ते वृक्ष 10 ते 15 वर्ष आपल्याला उत्पादन देताना दिसून येतात. या शेतीमधून आपल्या भारतीय उपखंडामध्ये चहाचं पीक याचं प्रमुख उत्पादन घेतलं जातं, त्याच्याबरोबर कॉफी रबर कोको आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांचं उत्पादन आपल्याला घेतलेलं दिसून येतं. पुढचा शेती प्रकार मंडई बागायती शेती. जेव्हा शेतकरी शहरामध्ये दैनंदिन आवश्यक असणारा भाजीपाला फळे फुले दूध मांस अंडी इत्यादीसारखे पदार्थ पिकांचे शहराबाहेरच्या प्रदेशातून उत्पादन घेतो तेव्हा त्या शेतीस मंडई बागायती शेती असं त्या ठिकाणी म्हणलं जातं. आता हे शेती क्षेत्र जवळजवळ जगातल्या प्रत्येक शहरांच्या आजूबाजूच्या भागांमध्ये आपल्याला विस्तारलेलं दिसून येतं. या शेती व्यवसायाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. मंडई शेती हा आधुनिक शेती प्रकार आहे. ही शेती शहरी भागातील मागणी पूर्ण करण्याकरता शहरासभोवतालच्या प्रदेशात केली जाते. या शेतीखाली मर्यादित शेतजमिनीमधून जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं. चांगल्या पद्धतीची खते कीटकनाशके सुधारित बियाणे व जलसिंचनाचा वापर यासाठी आपल्याला शेतीत केला जातो. मंडई बागायती शेती याला ट्रक फार्मिंग म्हणूनही ओळखलं जातं. शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीचा प्रवास आहे इतक्या दूर अंतरावर या प्रकारची शेती आपल्याला केली गेलेली दिसते. या शेतीमधून दूध भाजीपाला फळे फुले अंडी मांस यासारखे नाशवंत पिकांचं उत्पादन घेतलं जातं. प्रामुख्याने मंडई बागायती शेतीला या ठिकाणी ट्रक फार्मिंग असंही त्या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो विचार करा की मुंबई आणि पुणे या शहरांच्या भोवती आपल्याला ही मंडई बागायती शेती करताना दिसून येते, परंतु या शेतीमधून घेतलेलं उत्पादन हे नाशवंत पदार्थांचं उत्पादन आपल्याला असलेलं दिसून येतं आणि म्हणूनच हे नाशवंत पदार्थ लवकरात लवकर बाजारपेठेपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं असतं. या ठिकाणी म्हणूनच ट्रक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी आपले स्वतःचं हे उत्पादन वेगवेगळ्या शहरांच्या बाजारपेठांपर्यंत किंवा मंडईपर्यंत आपल्याला पोहोचवलेले दिसून येतं. उद्यान शेती ही याला आधुनिक पद्धतीची शेती असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. जेव्हा शेतकरी फळे फुले औषधी वनस्पती शोभेची झाडे इत्यादीसारख्या पिकांची शास्त्रीय पद्धतीने लागवड करून उत्पादन घेतो तेव्हा त्यास उद्यान शेती असं म्हटलं जातं. प्रामुख्याने ही उद्यान शेती ही देशातल्या पुढारलेल्या विभागांमध्ये आपल्याला नेहमी पाहता येते आणि त्याचबरोबर जगातल्या विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती या शेतीचा विकास आपल्याला झालेला दिसतो. उष्णकटिबंधीय भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशामध्ये आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये ही उद्यान शेती आपल्याला तयार झालेली दिसते. या शेतीची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते की ही शेती प्रामुख्याने शास्त्रीय पद्धतीने व व्यापारी तत्वावरती आपल्याला केली गेलेली दिसते. या शेतीमध्ये जसं मनुष्यबळाची गरज आहे तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर या शेतीकरता केला जातो. या शेतीमधून फळे फुले औषधी वनस्पती शोभेची झाडे यासारख्या पिकांचं उत्पादन आपल्याला घेतलं गेलेलं दिसतं. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.